बस्किन रॉबिन्स या आईस्क्रीम शाखेचं उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आलं. सोलापूर शहराचं नाव जसं स्मार्ट सिटीच्या यादीत आलं तसंच सोलापूर शहरात हळूहळू रूपडा बदलत चाललेला आहे. यातच आता सोलापूर शहरात विविध खाद्यपदार्थ, आकर्षक वस्तू, विविध पदार्थांची मेजवानी सध्या दिसून येते. सोलापूरकरांसाठी काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूनं आरके फ्रूटचे अलवाज शेख आणि सादिक शेख यांनी जगप्रसिद्ध असलेल्या बस्किन रॉबिन्स ही आईस्क्रीम शाखा महावीर चौक अर्थात होडगीनाका इथं थाटली आहे. या आईस्क्रीम शाखेचं उद्घाटन शहर मध्यच्या हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे आणि नगरसेवक तौफिक खत्तुरे यांच्या हस्ते करण्यात आलं. बस्किन रॉबिन्स या आईस्क्रीम शाखेत 31 प्रकारच्या आईस्क्रीम व्हरायटीज उपलब्ध आहेत. याची चव सोलापूरकरांनी एकदा घ्यावी असं आवाहन आरके फ्रूटचे अलवाल शेख आणि सादिक शेख यांच्या वतीनं करण्यात आलं. सोलापूर फ्रँचायझी स्टोर स्टार्ट किया है तो सर सोलापूर पीपल वन ऑफ द बेस्ट आइसक्रीम इन द वर्ल्ड. तो आप सोलापूर में महावीर चौक होडगे रोड पे आके आइसक्रीम ट्राई कर सकते हो. द स्पेशलिटी ऑफ द कंपनी इज वी विल गेट गिव 31 फ्लेवर ऑल सीजन इन ऑल सीजन इन ऑल 365 डेज एंड वी हैव अवेलेबल शेक्स स्टिक्स कोन्स एंड वॉफल्स ऑल्सो. And Baskin Robbins is specially known for his ice cream and ice cream cakes. In Solapur, first time in Solapur, ice cream cake available in our store. लोगों से क्या अपील करना चाहूँगा? मैं लोगों से यही अपील करना चाहूँगा कि अगर आपको बेस्ट आइसक्रीम खाना है तो एक बार Baskin Robbins में आके ट्राई कीजिए. यहाँ पे एक बार आप आइसक्रीम खाओगे तो आप बाकी सब आइसक्रीम भूल जाओ. और सोलापुर में किसी के पास भी जो है 31 फ्लेवर इन आइसक्रीम नहीं, वो भी आपको मिलेगा ऑल 365 डेज. कई भाई कहीं पे कैसा होता है कि जो सीजन आता है सीजन में ही सिर्फ आइसक्रीम अवेलेबल होता है, लेकिन बास्किन रॉबिन्स में आपको ऑल 365 डेज यू विल गेट 31 फ्लेवर. दरम्यान यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोलापूर शहरातील युवकांनी पुणे मुंबई इथं न जाता सोलापुरातच आपला व्यवसाय सुरू करावा. आज आपल्या सोलापूर शहरामध्ये बास्किन रॉबिन्स हे नामवंत आईस्क्रीम पार्लरची सुरुवात झाली आहे आणि मला असं वाटतं आता गर्मी हळूहळू सुरू होणार आहे आणि सोलापुरात असे फ्रँचायझीज उघडत आहेत ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की सोलापूरचे युवक पुढे येऊन ह्या फ्रँचायझीज उचलत आहेत. मग मॅकडॉनल्ड्स असतील, डॉमिनोज, आता बॅस्किन्स असतील आणि मला असं वाटतं सोलापूरचा युवक हा बाहेर पुणे मुंबईकडे आकर्षित न होता सोलापुरातच राहून स्वतःचा व्यवसाय किंवा असे बिझनेसेस चालू करून जे पोटेन्शियल दिसतं हे आपल्याला मागच्या 10-15 वर्षात वाढताना दिसतंय. मी सगळ्यांना युवकांना विनंती करते आणि होप देते की असे खूप ऑपॉर्च्युनिटी संधी असतात जे तुम्ही तुमच्याच गावात तुमच्याच शहरात बिझनेसेस चालू करू शकता. कोणी हॉटेल टाकलेत, आता आपण बघतो की पूर्व भागात पण बऱ्याच जणांनी नवीन हॉटेल टाकले, कोणी मोबाईल शॉपिंग चालू केल्यात, कोणी वडापाव सेंटर्स चालू केले, तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत आणि मी सगळ्या युवकांना जे अशा व्हेंचर्समध्ये पुढे जात आहेत त्यांना शुभेच्छा देते आणि आमच्याकडून कधी काही सहकार्य लागलं तर आम्ही 100% तुमच्यासोबत आहोत. पण मुंबई पुणे सारख्या ठिकाणी तुम्ही जॉब म्हणता पण तिकडे ॲक्च्युली गेल्यावर खूप स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूप लो असतं, छोटीशी जागा वगैरे असते, त्यातल्या त्यात आपल्या सोलापुरात ओपन स्पेस आहे, चांगली हवा आहे आणि जागा पण भरपूर आहे, तर इथेच राहून आपण सगळे इथेच काहीतरी सोडू. यावेळी आरके फ्रूटचे अलवाज शेख, सादिक शेख, दानिश शेख, शोएब शेख, जावेद शेख, जुनेद पीरजादे, हरीश शेख आदींची उपस्थिती होती.